सर्व प्रिय बालमित्रांना आणि पालकांना नमस्कार. इयत्ता पहिली वर्गाच्या बाल भारती भाग 4 मध्ये आज आपण ट्रेस द एनिमल्स डॉटेड बॉडी पार्ट्स अँड कलर, म्हणजे प्राण्यांच्या शरीराचे ठिपक्यांचे अवयव, गिरं आणि रंग हा घटक पाहणार आहोत, अनुभवणार आहोत आणि शिकणार आहोत. आपल्याला अवयव आहेत किती? अगदी बरोबर. कोणकोणते आहेत? डोके, हात, पाय, छाती, पोट, पाठ, कान, डोळे. अगदी बरोबर उत्तर दिलं आहोत. आणि माझ्या बालमित्रांनो, बरं का, आपल्यासारखेच प्राण्यांना सुद्धा अवयव असतात. मग नेमके ते अवयव कोणते, त्याचे नाव काय आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचे की नाही? आज आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत. पण आपल्याला या चित्रांमध्ये प्राण्यांचा काही भाग हा स्पष्ट दिसत नाही, बरोबर आहे? तुमच्या मनातील मला समजत बरं का? मग आता तेच तर आपल्याला पाहायचं. वक्कामध्ये आपल्याला नेमकं काय बरं स्पष्ट दिसत नाही. मग आता इथे मी ठिपके दिलेले आहे, त्याला मी आता जोडून घेणार आहे. पहा स्पष्ट दिसते की नाही, मुद्दा तुम्हाला लक्षात येण्यासाठी वेगळ्या रंगीत फडूनी हे ठिपके जोडणार आहे, बरं का? ही आहे बीक म्हणजे चोच. पहा आता हे डॉट्स जोडल्यानंतर काय तयार होणार आहे? तेल शेपू. पहा आता हे भाग आपण जोडूया, ठिपके जोडूया आणि त्या प्राण्यांचा अवयव ओळखूया. पहा बर, ठिपके जोडत असताना आपल्याला निश्चितच आनंदाबरोबरच तो प्राणी सुद्धा आकर्षक दिसतोय, दिसतोय की नाही? पहा ठिपके जोडून तयार झालेला या सिंहाचा हा अवयव आहे मेन आया. छान पाहूया. पहा या पक्षाचे हे ठिपके जोडल्यानंतर काय म्हणून तयार झाले, अगदी बरोबर आहे. हा झालाय विंग पंख. पहा पुढे आपण या प्राण्याचे या अवयवाचे ठिपके जोडणार आहोत आणि त्या प्राण्याचा अवयव शोधणार आहोत. तर पहा हा अवयव आहे हॉर्स शिंगे. शाबाश. जिराफाच्या मानेवरील आपण ठिपके जोडूया आणि त्याच नाव सुद्धा ऐकूयात, सांगूयात, ने मा. शाबाश. पाहूया पुढे. कोंबड्याचा हा अवयव ठिपक्याचा अवयव जोडल्यानंतर तयार होतो तो कॉम्ब. अशा पद्धतीने बीक चोच, तेल शेपू, मेन आयार, विंग पंख, हॉर्न्स शिंगे, ने मान आणि कॉम्ब. अरे हो, आपण येथील बरेच प्राणी पाहिले आहेत हे माझ्या लक्षात आलेलेच आहे. चला तर आपण हे परत परत पाहणार आहात आणि आपण सुद्धा ही कृती करण्याची निश्चित प्रयत्न करणार आहात. अडचण आल्यास आपल्या आई बाबांना आणि शाळेमध्ये आपल्या मॅडम